शेतात काम करताना जमिनीत नांगर अडकला, शेतकऱ्याला सोने रत्नाचा मोठा खजिना सापडला. जमिनीत खोदकाम करताना अनेकदा खजिने सापडल्याचे आपण सिनेमात पाहतो, पण रिअल लाईफमध्ये अशा प्रकारे जर एखाद्याला खजिना सापडला तर काय होईल, अनेकदा अशा प्रकारच्या बातम्या समोर येत असतात. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जहिराबाद येथे एक शेतकऱ्याला शेत नांगरताना सोने आणि बरेच रत्न सापडले. ही कहाणी फिल्मी वाटेल पण खरी आहे. एवढेच नव्हे तर त्या शेतकऱ्याला जमिनीच्या खालून अनेक कलाकृती सापडल्या. हा सर्व खजिना सोने चांदी आणि तांब्याचा आहे. येरगडापल्ली गावाचा शेतकरी याकूब अली पिकाची पेरणीसाठी शेतात नांगरणी करीत होते, तेव्हा त्यांना जमिनीखाली सोने आणि रत्ने मिळाले. शेतात नांगरी करताना याकूब अलीच्या नांगरला काहीतरी धडकले. मग त्याने ते काय आहे पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा याकूब अलीने नीट पाहिले तेव्हा त्याला धक्का बसला. चोरातील त्याने पितळ्याचे 3 भांडी मिळली ज्यात दागिने भरले होते. नंतर अनेक गोष्टी त्या भांड्यामध्ये सापडल्या. याबाबत अलीने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच तेथे गर्दी होती. हे खरं आहे की खोटं पाहण्यासाठी गावकऱ्यांनीही गर्दी केली होती. कोहिनूर हिराची उत्पत्ती गोलकोंडा येथील खाणीमधून झालेल्या शेतकऱ्याला जमिनीतून मिळालेली वस्तू निजाम काळात असण्याची दाट शक्यता असल्याची सांगितली जाते. पोलिसांनी सांगितले की आतापर्यंत उत्खननात 25 नाण्याची नाणी, गळ्यातील दागिने, अंगठ्या, पारंपरिक भांडे सापडले आहेत, जे पुरातन विभागाकडे पाठवण्यात आले आहे. हे दागिने, सोन्याची नाणी, धातूची भांडी कोणत्या युगातील आहे हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्न करीत आहेत. तपासणीनंतरच योग्य माहिती मिळेल. मित्रांनो, नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद.